पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 जूनला राज्यासह परराज्यातून वेगवेगळ्या शेतमालाची सुमारे 70 ट्रक आवक झाली. भाजीपाल्याची मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्यानं बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते, तर शेवगा, घेवडा आणि पावटा यांच्या दरात वाढ झाली. अवकेमध्ये हिमाचल प्रदेशातून 3 ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटकातून कोबी 4 ट्रक, तमिळनाडूतून 2 टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसणाची 10 ट्रक आवक झाली. बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री व्यवहारापुरतच मर्यादित न राहता काळानुरूप बदलत शेतमाल निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा, त्याकरिता IQF सारख्या प्रणालीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. तसंच निर्यात क्षेत्रातली संधी लक्षात घेता भविष्यात वर्धा हे विदर्भाचं निर्यात हब म्हणून नावारूपास यावं अशी आशा व्यक्त करत या प्रयत्नांना केंद्र सरकार म्हणून आपले सर्व स्तरावर पाठबळ राहील असंही ते म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. मात्र राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, तर पुढच्या आठवड्यात म्हणजेच 25 जून ते 1 जुलै राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तर कोकण आणि पूर्व विदर्भाच्या काही भाग वगळता उर्वरित राज्यात गुरुवारपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आंबेओहोळ प्रकल्पात पहिल्यांदाच 30% पाणी साचले ही समाधानाची बाब असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गेल्या 10 वर्षात अडवलं नव्हतं. आंबेओहोळ प्रकल्पाच्या रूपानं हे पाणी अडवण्यात यश मिळालं. आंबेओहोळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होईपर्यंत स्वस्त बसणार नाही असं वचन मी दिलं होतं असंही ते म्हणाले. या प्रकल्पाची 6000 हेक्टर सिंचन क्षमता असून 1250 MCFT पाणी या प्रकल्पात अडवलं जाणार आहे. हवामानावर आधारित पूर्वरचित फळपीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणे केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या अनुषंगाने आता केळी, संत्री, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ या फळपिकांना या विमा योजनेअंतर्गत पर्जन्यमान, वारा, आर्द्रता, तापमान या निकषांवर आधारित नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 16 जून पर्यंत 65,364 हेक्टरवर म्हणजेच 12.64% पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिलंय. कपाशीची लागवड 49,449 हेक्टरवर तर सोयाबीनची पेरणी 12,500 हेक्टरवर झाली आहे. तर गेल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशी आणि सोयाबीन पिकांची उगवण झाल्याचं दिसतंय. जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 517,143 हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे. यासोबतच आजच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. दिवसभरातील शेतीशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा AgroOne Digital. जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानाने बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम.